तर कर नाही त्याला डर कशाची, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वायकरांवरच्या धाडींवर दिली आहे. ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही, उलट कोविडमध्ये पैसे खाणाऱ्यांना कफन चोर किंवा खिचडी चोर म्हणायचं का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे, आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूडभावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं, कपनचोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं?